आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ईव्हीएम मशीन आजही हॅक करता येतं, माजी खासदार राजू शेट्टी. काल महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या बाबतीत आमचे प्रतिनिधी बरकतभाई पन्हाळकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, आजही आमच्या मनात ईव्हीएम मशीन बद्दल साशंकता आहे. जर पुण्यातून चंद्रकांतदादा पाटील हे 1.5 लाख मतांनी निवडून आले तर आजही ईव्हीएम मशीन हॅक करता येतं, असं ते आज भ्रमणध्वनीवरून आमचे प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. विषय असा आहे की आता इलेक्शन झालेलं आहे, इलेक्शन तर पार पडलेलं आहे आणि आज संपूर्ण सोशल मीडियामधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून अंदाज वर्तवला जात आहे की 220-190 आसपास पार होईल म्हणून या सरकारचं, युती सरकारचं. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्याच्यावर माझा विश्वास नाही आणि ईव्हीएम बद्दल अजूनही आमच्या मनात शंका आहे. हे जर खरं ठरलं, हॅलो, अच्छा, हा अंदाज इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये किंवा सर्व्हे आहे, अंदाज बांधला जात आहे, खरा ठरला तर 100% असं ग्रही धरायला हरकत नाही की ईव्हीएम हे हॅक करतात. किंवा चंद्रकांत पाटील 1.5 लाखापेक्षा जास्त मताने जर जिंकले पुण्यात, अच्छा, तर 1001% त्याच्यामध्ये यांना पाहिजे तसंच ते करतात. आज सातारामध्ये जी काही काल घटना घडली नवले गावात की राष्ट्रवादीला बटन दाबल्यानंतर ते कमळाला जात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते हिम भागाचं एक टोक आहे फक्त, अजून 7 अजून पाण्याखाली आहे असंच आहे थोडी. मग आता एवढी महाग गाडी, तुम्हाला लोकांची महाग गाडी एक मूड बांधलेली आहे, मग थोडे तुम्ही लोक काय करणार आहात सर्व पक्ष मिळून? निकाल काही लागू दे, ईव्हीएमच्या विरोधात जन आंदोलन चालूच राहणार आमचं. निकाल समजा संयुक्त पुरोगामी आघाडी पिछली तरी चालू राहणार आणि हार चालू राहणार. आता जेवढ्या महाआघाडींच्या जेवढ्या सभा झालेल्या आहेत त्या सभेमध्ये तुम्हाला लोकांना समाजाचा किंवा जनतेचा कसा सपोर्ट मिळतो? रॅलीला असो पण सभा असो वगैरे अतिशय चांगला पॉझिटिव्ह आणि ती माणसं धर्म आणलेली नव्हती तर आलेली होती स्वतःहून अशी दिसली. आणि ते भाजपच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या सभेला माणसं धर्म आणलेली वाटत होती. अनेक ठिकाणी ते मीडियानंच उघडकीस आणलं. आलेल्या लोकांना कुणासाठी आलोय, कुणाचं भाषण ऐकायला आलोय हेही माहित नव्हतं. याउलट विरोधी आघाडीच्या सभेला आलेले लोक भर पावसात भिजत उभा राहत होते, सभा संपली तरी जात नव्हती, हा फरक आहे. आणि तरी म्हणजे याच्यावरून दिसून येते की सर्वसामान्य जनमत हे कुठल्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि तरी सुद्धा जर का विरोधी आघाडी हरली तर याचा अर्थ ही हरली नाही तर हरवली गेली ईव्हीएमच्या माध्यमातून असं करावं लागेल. अच्छा, म्हणजे आता आपलं म्हणणं आहे की जनतेचं रोष प्रकट होत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? वेळ प्रसंगी कायदा हातात घेतील लोक, वेळ प्रसंगी पडले ते कायदा हातात घेतील. पण आता पुढे तुमचं ध्येय धोरण काय ठरलंय का महाआघाडीचं पुढे काय ठरवू ना, आम्ही लवकरच बसू एकत्र.